आजचा जो विषय आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज बी एम एसचा महाराष्ट्रातील एकूण 61 कॉलेजेसमध्ये जे काही 61 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या 61 कॉलेजेसमध्ये 4230 एवढे सीट्स आहेत आणि या 4230 4230 एवढ्या सीट्समध्ये तो बी एम एस या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये 135,000 ते 271,000 वेगवेगळ्या कॉलेजची फीज त्याच्या लोकॅलिटीनुसार आणि त्या ठिकाणी अवेलेबल असलेल्या अकॅडमिक्सनुसार राहते. हे सगळे कॉलेजेस 2021 इस्टॅब्लिश झालेले गेल्या 25-50 वर्षापासूनचे सर्व कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो जनरल प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ हा महाराष्ट्रामध्ये काय असू शकतो. सी टी सेलमार्फत 85% ज्या विद्यार्थ्यांना 2021 ॲडमिशन मिळालेलं आहे त्याचा कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ आज पाहू की जेणेकरून आपल्याला 2022 त्याचा उपयोग होऊ शकतो. 2021 कॉमन कॅन्डिडेटसाठी जो काही कट ऑफ राहिलेला आहे तो फिमेल आणि कॉमनमध्ये 341 एवढ्या मार्क्सला जनरल कॅन्डिडेटचा खूप म्हणजे शेवटच्या ठिकाणी म्हणजे एखादं कॉलेज जे आहे की ज्या ठिकाणी खूप कमी विद्यार्थी जातात अशा ठिकाणी 341 आणि 344 एवढा कट ऑफ आहे महाराष्ट्रातला. त्याचबरोबर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठीसुद्धा तोच कट ऑफ आपण धरायला कारण 341 आणि 344 ओ बी सीसाठी 339 आणि 340 त्याचबरोबर ई एस सी कॅन्डिडेटसाठी 336 आणि 338 मुलींसाठी एस टीसाठी 206 आणि 205 फिजे एन टीसाठी 339 आणि फिजेसाठी 338 एन टी वनसाठी 340 आणि 338 दरम्यान एन टी टूसाठी 340 आणि 349 फिमेल कॅन्डिडेटसाठी एन टी थ्रीसाठी 341 आणि 342 आणि ओ बी सीसाठीसुद्धा 349 आणि 340. आता बऱ्याच वेळा सगळ्यांचा कट ऑफ आपल्याला सारखाच दिसतो. बऱ्याच वेळा आपण असं अभ्यास केल्यानंतर मी एस सी आहे असं म्हणतात तर फारसा फरक नाही बाबांनो, 2-3 मार्काचा फरक आहे. कदाचित एस सीचे भरपूर सारे विद्यार्थीसुद्धा ओपन कॅन्डिडेट्समधून घेतले तरीसुद्धा त्यांना फीमधलं संपूर्ण बेनिफिट सर्व कॅटेगरीचं सर्व म्हणजे कोर्सेससाठी ॲडमिशन घेतलं तर मिळत असतं. एस सी एस टी असेल विजे एन टी असेल किंवा एन टी 1, 2, 3 या सर्व कॅन्डिडेट्स ओ बी सी यांचं सर्वांचं 340 हे कट ऑफ राहिलेलं आहे. परंतु हे 340 हे जे कट ऑफ राहिलेलं आहे हे कट ऑफ मात्र तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही एकदम ज्या ठिकाणी म्हणजे खूप वेळा आपण 340 म्हटलं की सेफ झोनमध्ये असं समजतो पण 100% नाही. पालघरमध्ये नवीन कॉलेज चालू झाले तिकडलं किंवा बऱ्याच वेळा एक नवीन कॉलेजेस 2-3 चालू झालेच की ज्या ठिकाणी आपल्याला जाण्याची इच्छा नसते तिथला हा कट ऑफ आहे. आणि आपण बऱ्याच वेळा असं अंधपणे राहतो की आपल्याला 340 मार्क येतात आपण 100% कुठेतरी मिळून जाईल तर तसं होणार नाही. बऱ्याच वेळा खूप अडचणी येतात आणि हा जो कट ऑफ आहे तो एक सस्पेक्टेड असतो. कदाचित हा 10-20 मार्कानं खाली येऊ शकतो कदाचित 5-10 मार्कानं वरती जाऊ शकतो. खूप टफ पेपर गेला तर कदाचित तो कट ऑफ खाली येऊ शकतो. मार्क्स भरपूर पडले तर कट ऑफवरती सुद्धा जाऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना 340 हा सेफ झोन आहे सर्व कॅटेगरीसाठी परंतु 340 कमी मार्क्स आहेत असं ज्यांना वाटतंय त्यांना आपण इतर राज्यामधली एक प्रोसेस असते त्या प्रोसेसमधून करून देण्याचा प्रयत्न करू. हे बघा काउन्सिलिंगमधला जो काही गोष्ट असेल ती त्या परीनं होईल. आम्ही करूनच देतो आणि 100% करून देतो अशा प्रकारची गोष्ट किंवा अशी भाषा आम्ही कधी वापरणार नाही कारण जगाच्या प्रोसेसमध्ये जे काही गोष्ट होईल ते 100% आपण प्रयत्न करू. परंतु म्हणजे असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन आपल्या आयुष्याचं नुकसान होऊन देण्यापेक्षा सर्व राज्यामधील इतर प्रोसेसमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन निश्चित करण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यामध्ये तुमचं करिअर निश्चित डेव्हलप होईल असं वाटेल. 340 आसपास असणाऱ्या आणि कमी असणाऱ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला तुमचा जो मेसेज आहे तो कळवू शकता. खूप वेळा फक्त हाय एवढं पाठवलं जातं तर हायवरून काही समजत नाही आणि कोण आहे लक्ष देत नाही आणि त्यामुळं तुमचा जो प्रश्न आहे तो लिहून पाठवला तर त्याच्यासाठी उत्तर देऊ. आमच्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही येणार असाल तर 100% या.
मीच तुम्हाला सर्वांना सांगतो, कदाचित हा जो टॉपिक आहे तो महत्त्वाचाच आहे. आम्ही ह्या सर्व प्रोसेससाठी एक नॉमिनल 5,000 रुपये एवढे चार्ज घेतो, त्याला GST सुद्धा भरतो. तर या 5,000मध्ये आपल्याला असं वाटत असतं बऱ्याच वेळा पालकांना की मला फुकट सगळं मिळतं आहे तर कशासाठी करायचं. परंतु फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, की ज्या टप्प्यावरती आपण अडकून बसतो आणि त्यावेळेस आपल्याला कोणच मदत करण्यासाठी नसतं. काउन्सिलिंग म्हणजे एखादा म्हणजे कॉम्पिटन्स सेंटरमध्ये जाऊन आपण त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणं म्हणजे काउन्सिलिंग नाही आहे, ते फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे. काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गाईडलाईन करणं, ॲडमिशन प्रक्रियेतला बारकावे सगळ्यामध्ये हेल्प करणं आणि बेस्ट ऑफ द बेस्ट करिअरला मार्ग देण्याचा प्रयत्न करणं असं आहे. बऱ्याच वेळा फीज भरून आपण आपल्याकडे कशाला यायचं, त्यापेक्षा आपण आपल्यापूनच करू असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या जातात त्यावेळेस आपल्याला कोणच मदत करण्यासाठी नसतं. तर त्यासाठी चुका होऊ नये यासाठी काउन्सिलिंगचा टॉपिक आहे, तो खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यभरात एकदाच ही गोष्ट करायची आहे, त्यामुळे ते चुकू नये. आपल्याला सर्व नॉलेज असले तरीसुद्धा चुकू नये आणि आपल्याकडे एक्सपर्ट्स ओपिनियन असायला पाहिजे असं मला वाटतं आहे. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा. प्रत्यक्षात ज्यावेळेस आमच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला जगातलं सगळं सत्य माहिती होतं आणि आपण किती अनभिज्ञ होतो किंवा नॉलेजपासून किती दूर होतो या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तोपर्यंत काहीही लक्षात येत नाही, फक्त आपल्याला पैसे भरावे लागतात अशाच प्रकारची गोष्ट वाटते. परंतु समजा मॅनेजमेंट कोट्यामध्ये इतर सर्व फिजिओथेरपीपासून MBBSपर्यंतसुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला संपर्क केला तर निश्चित आम्ही मॅनेजमेंटचंसुद्धा ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने सांगून आपला व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.